नमस्कार भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये आपण बघूया इथे रत्न मला मॅडम कावेरी आणि राजवर्धनला विचारत असतात काय मग आज व्हॅलेंटाईन डे आहे मग आज काही तुमचे प्लॅन वगैरे आहेत की नाही तेव्हा इकडे कावेरी म्हणत असते नाही माझे तर काहीच प्लॅन नाही आहेत कारण व्हॅलेंटाईन डे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बसतच नाही ना तेव्हा इकडे सानिया तर आपलं नाक मोडायला सुरुवात करते तेव्हा इकडे राजवर्धन म्हणत असतो बघितलंच ना आई यांचं हे असं असतं तुम्ही आहे ना तात्यांबरोबर गेला असतात ना गावी तर बरं झालं असतं तेव्हा इकडे कावेरी म्हणत असते अच्छा असं आहे का ठीक आहे मी जाते मलाच काहीच प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा इकडे राजवर्धन म्हणतो आई बघितलंस ना तेव्हा इकडे रत्नमाला मॅडम म्हणतात काय गं कावेरी का छेडतेस तू माझ्या मुलाला तेव्हा सुद्धा हसायला लागते तर रत्नमाला मॅडम म्हणत असतात आणि कावेरी काय झालं व्हॅलेंटाईन डे आपल्या संस्कृतीमध्ये बसत नसला म्हणून पण ज्या संस्कृतीमुळे आपलं नातं अजून दृढ होणार आहे अजून घट्ट होत असेल तर आपण दुसऱ्या सुद्धा काही गोष्टी जोपासायला हव्यातच ना बरोबर की नाही आदित्य तेव्हा इकडे आदित्यसुद्धा हसायला लागतो तर इकडे रत्नमाला मॅडम म्हणत असतात मी काय म्हणते राजवर्धन तुम्ही दोघंजण छान सिनेमा बघायला जा ना आणि बाहेर सुद्धा या म्हणजे तुम्हालासुद्धा बरं वाटेल तेव्हा इकडे कावेरी म्हणते ठीक आहे आम्ही जातो दोघंजण सिनेमा बघायला तेवढ्यातच ते डिलेवरी बॉय बुके घेऊन येतो आणि तो विचारत असतो की राजवर्धन सर तेव्हा इकडे राजवर्धन त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो हो मीच राजवर्धन आहे तेव्हा इकडे डि डिलिव्हरी बॉय त्याच्या हातामध्ये आणलेला बुके देतो तेव्हा इकडे राजवर्धन ते घेतो तर तिथे रोजच पाठवलेले असतात आणि त्याच्यामध्ये कार्डसुद्धा असतं तेव्हा इकडे राजवर्धन म्हणतो हे माझ्यासाठी कुणी पाठवलं आहे तेव्हा डिलिव्हरी बॉय म्हणतो की माहिती नाही नाव नाही सांगितलं मला फक्त डिलिव्हरी द्यायला सांगितली आहे तेव्हा राजवर्धन म्हणतो ठीक आहे आणि तिथून डिलिव्हरी बॉय गेल्यानंतर रत्नमाला मॅडम विचारतात की राजवर्धन अरे कुणी पाठवले तुझ्यासाठी तर इकडे राजवर्धन म्हणतो मला सुद्धा माहिती नाही आहे तर पुढील भागामध्ये आपण बघूया इकडे कावेरी खूपच रुचलेली असते तेव्हा राजवर्धन म्हणत असतो तुम्ही एकदा माझं ऐकून तरी घ्या ना तेव्हा रत्नमाला मॅडम म्हणतात राजवर्धन तिच्याशी आता तू काही बोलायला येऊ नकोस तेव्हा राजवर्धन म्हणत असतो आई पण तसं काहीच नाही आहे तेव्हा रत्नमाला मॅडम म्हणतात अरे तिने तुझ्यावरती कसा विश्वास ठेवायचा तर इकडे वैद्यही म्हणत असते की राज तू तुला आज माझी कशी आठवण झाली तेव्हा राजवर्धन म्हणत असतो तुला किती वेळा सांगितलं असं वागत जाऊ नको म्हणून तेव्हा इकडे म्हणत असते अरे पण मी काय वागले ते तरी मला सांग तेव्हा राजवर्धन म्हणत असतो तू माझ्यासाठी बुके पाठवलंस कार्ड पाठवलंस आणि तरी सुद्धा व्हॅलेंटाईन डे विश करून मला विचारतेस की मी केलं तरी काय ते ऐकल्यानंतर इकडे वैदईला खूप मोठा धक्का बसतो तर राजवर्धनला खूपच जास्त राग आलेला असतो तर आता कावेरी राजवर्धनवरती रागवलेली असते तर आता राजवर्धन कावेरीचा राग घालवेल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि बघत रहा भाग्य दिले तू मला